नमस्कार, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठी मध्ये। आज आपण पाहणार आहोत किचन मध्ये स्वयंपाक करताना वापरण्यात येणाऱ्या काही खास कुकिंग टिप्स, ज्यामुळे तुमचं जेवण बनेल अगदी स्वादिष्ट। तुम्हाला जर अगदी हॉटेल सारखा क्रिस्पी आणि गोल्डन कलरचा डोसा जर घरीच बनवायचा असेल, तर त्यासाठी डोशाच्या बॅटर मध्ये थोडीशी साखर ऍड करा। ही साखर बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स करून आता यापासून डोसे बनवा। साखर टाकल्यामुळे तुमचे डोसे अगदी हॉटेल सारखे क्रिस्पी आणि गोल्डन कलरचे बनतील। प्रत्येकालाच आवडणारे पराठे जर आणखीनच स्वादिष्ट करायचे असतील, तर या पराठ्याच्या मिश्रणात ऍड करा थोडीशी क्रश केलेली कसुरी मेथी। कसुरी मेथी ऍड केल्यामुळे तुमच्या पराठ्याचा स्वाद आणखीनच वाढेल। तुम्ही जर घरी पुऱ्या बनवत असाल, तर पुऱ्या बनवण्यासाठी लागणारं कणिक भिजवताना त्यात थोडासा बारीक रवा ऍड करा। आणि आता या रव्यापासून पुऱ्या बनवा। रवा ऍड केल्यामुळे तुमच्या पुऱ्या अगदी खुसखुशीत आणि परफेक्ट अशा फुगलेल्या बनतील। बराच वेळा भात शिजवल्यानंतर हा काहीसा चिकट झालेला असतो। हा भात अगदी मोकळा असा शिजत नाही। यावर उपाय म्हणजे भात शिजताना यात थोडासा लिंबाचा रस आणि कुठलंही कुकिंग ऑइल ऍड करा। कुकिंग ऑइल आणि लिंबाचा रस वापरल्यामुळे तुमचा भात नेहमीच सुट्टा आणि मोकळा शिजेल। तुम्ही जर खीर बनवत असाल आणि ही खीर थोडीशी घट्ट करायची असेल, तर त्यासाठी 1 ते 2 चमचे बेसन पीठ थोडंसं तुपात खमंग भाजा आणि हे बेसन पीठ खीर उकळताना त्यात ऍड करा। बेसन पीठ ऍड केल्यामुळे ही खीर अगदी घट्ट बनेल आणि चविष्टही होईल। रोजच्या जेवणातील डाळ जर तुम्हाला आणखीन चविष्ट बनवायची असेल, तर डाळ शिजवताना त्यात ऍड करा चिमूटभर हळद आणि तेल। हळद आणि तेल ऍड केल्यामुळे ही डाळ अगदी मऊ शिजते आणि चविष्ट बनते। तर या होत्या जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या काही खास कुकिंग टिप्स। तुम्ही सुद्धा या कुकिंग टिप्स नक्की वापरून पहा। तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच काही खास टिप्स आणि खास रेसिपीज पाहण्यासाठी सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब बटन समोरील बेल बटन प्रेस करायला विसरू नका।